नमस्कार एल्लरिगू वेलकम बैक टू माय चैनल इवत्तिन रेसिपी गोधी दोसे बनी इवागा ई गोधी दोसेना हेग माड़ो अंत नोड़ोण अदक्किंत मुंचे चैनल अन्नु होसदागि नोड्ता इद्रे दयविट्टु सब्सक्राइब माड्कोळ्ळि स्नेहितरे नानु माडुवंत वीडियोस एल्ल इष्ट आगिद्दल्लि वीडियो गे लाइक माड़ी शेर माड़ी कमेंट माड़ी इल्लि नानु ओंदु बौल नष्टु गोधी हिट्टन्नु तेगेदुकोंडिद्दीनि आशीर्वाद आटा काल कपनष्टु रवा सण रवा बारीक रवा अंतनु कूड करितेवे अर्ध कपनष्टु मोसरु गट्टी मोसरु हागेने उप्पु आकडे सोडा ओंदु चिटके अष्टेने सोडा नानु इल्ली ओंदु पात्रेगे हाकोळ्ता इदीनि गोधि हिट्टु रवा हागेने मोसरु रुचिगे तक्कष्टु उप्पु एल्लानु कूड सेरिसिकोळ्ता इदीनि इवाग नावु इदक्के स्वल्प स्वल्पने नीरन्न हाक्ता मिक्स माडबेकागुत्ते नानिल्ली विस्कर सहायदिंद हिट्टन्न करड्कोळ्ता इदीनि दोसे हिट्टिन हदक्के माड्कोळ्ता इदीनि गंटुगळागुवंत चान्सस् जास्ति इरुत्ते विस्कर सहायदिंद करड्कोंड्रे अष्टोंदु गंट आगोदिल्ल स्पून सहायदिंद करड्कोंडाग स्वल्प गंट आगुत्ते आदष्टु गंट इल्दे इद्द हागले माड्कोळ्ळि गंटुगळिद्रे दोसे चेन्नागि आगोदिल्ल हागागि हेळ्ता इदीनि स्वल्प स्वल्पने नीरु हाक्ता मिक्स माड्कोळ्ळि ओम्मेले नीरन्न हाकोदक्के होगबेडि ನಾನು ಈ ಕಪ್ ಅಲ್ಲಿ 3 ಕಪ್ ನಷ್ಟು ನೀರನ್ನ ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ತುಂಬಾನೇ ರುಚಿಕರವಾದ ದೋಸೆ ಇದು ಆರೋಗ್ಯಕರವಾದ ದೋಸೆ ಅಂತಾನೆ ಹೇಳಬಹುದು ತುಂಬಾ ಟೇಸ್ಟಿ ಆಗಿರುತ್ತೆ ಬೆಳಗ್ಗೆನ ಬ್ರೇಕ್‌ಫಾಸ್ಟ್ ಗೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಬಹುದು ಈ ರೆಸಿಪಿನ ನೀವು ನಾನು ಇಲ್ಲಿ 3 ಕಪ್ ನಷ್ಟು ನೀರು ಹಾಕಿದ್ದೆ ಮುಂಚೆ 2 ಕಪ್ ಹಾಕೊಂಡಿದ್ದೆ ಇವಾಗ ಇನ್ನ 1 ಕಪ್ ಅನ್ನು ಹಾಕೊಳ್ತಾ ಇದೀನಿ ನೀರನ್ನ ಈ ರೀತಿ ದೋಸೆ ಹಿಟ್ಟಿನ ಹದಕ್ಕೆ ಇದನ್ನ ಕರಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಹೊತ್ತೆ ಕರಡ್ಕೊಳ್ಳಬೇಕಾಗುತ್ತೆ ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಗಂಟುಗಳು ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಹಾಗಾಗಿ ಇವಾಗ ನಾನು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸೋಡಾ ಸೇರಿಸಿದ್ದೀನಿ ಅಡಿಗೆ ಸೋಡಾ ಒಂದು ಚಿಟಿಕೆ ಅಷ್ಟೇನೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ ಇವಾಗ ಒಂದು ಮುಚ್ಚಳನ ಮುಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಒಂದು 10 ರಿಂದ 15 ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲ ಹಾಗೆ ಬಿಡೋಣ 10 ರಿಂದ 15 ನಿಮಿಷಗಳಾಗಿದೆ दोसे हिट नोडी याव हदक्किदे अंत उद्दीन दोसे हिट्टिन हदक्कि इट्कोंडिदीनि नानिल्ली बेकंतंद्रे स्वल्प नीरन्न हाकोळ्ळि बेड अंतंद्रे उद्दीन हिट्टिन हदक्केने इरलि इवाग नानु ओंदु तवान कायोदक्के इट्टिद्दे नीटागि इवाग दोसेन हाकोंडिदीनि उद्दीन दोसेन नीवु हेगे हाकोळ्तीरो हागेने आद्रे ई दोसा तीर तेळुवागि हाकोळ्ळबेकु ಈ ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟಿನ ದೋಸೆ ನೀವು ಎಷ್ಟು ತೆಳುವಾಗಿ ಹಾಕೊಳ್ತಿರೋ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬರುತ್ತೆ ಕ್ರಿಸ್ಪಿಯಾಗಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ತುಪ್ಪ ಸವರ್ಕೊಳ್ತಾ ಇದೀನಿ ಮೇಲ್ಗಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಹಿಡಿಯುತ್ತೆ ಕ್ರಿಸ್ಪಿಯಾಗಿ ಬರೋದಕ್ಕೆ ನೀವು ದೊಡ್ಡ ಹುರಿನಲ್ಲಿ ದೋಸೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸೀದೋಗ್ ಬಿಡುತ್ತೆ ಕ್ರಿಸ್ಪಿಯಾಗಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಆದಷ್ಟು ಸಣ್ಣ ಹುರಿನಲ್ಲೇ ದೋಸೆನ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಇನ್ನ ಒಂದು ದೋಸೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ತೋರಿಸ್ತಾ ಇದೀನಿ सेम उद्दीन दोसे हाकोल्तीरल दोसे हाकोळ्ळोदक्के बरुत्तो अष्टु तेळुवागि दोसेन हाकोळ्ळि मेल्गडे स्वल्प तुप्प सवरिदीनि नानु निमगे दोसे इन्न क्रिस्पियागि बेकु अंतंद्रे इन्न स्वल्प होत्तु जास्ति बेयिस्कोळ्ळि दोसेन इन्न क्रिस्पियागि बरुत्ते नोड्रि अल्वा गोधि हिट्टिन दोसेन हेगे माडोदु अंत ಬೆಳಗ್ಗೆನ ಬ್ರೇಕ್‌ಫಾಸ್ಟ್ ಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೆಸಿಪಿ ಅಂತಾನೆ ಹೇಳಬಹುದು ಸ್ನೇಹಿತರೆ ಇವತ್ತು ನಾನು ಮಾಡಿದಂತ ರೆಸಿಪಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇವತ್ತಿನ ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟಿನ ದೋಸೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ ಬರ್ತೀನಿ ಸಿಗೋಣ ಇನ್ನೊಂದು ವಿಡಿಯೋದೊಂದಿಗೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದ